नमस्कार, वेलकम टू सासूबहू नुकजोक रेसिपीज। आता आपण एक आहे ना लॉकडाऊन आणि मी असा एक सिरीज करणार आहोत। त्याच्यात काय आहे, तुमच्या टीनेजर मुलांनी किंवा तुमच्या पतिदेव हॉबीज मी जे काय म्हणतात त्यांनी किंवा गृहिणींनी ज्या ज्या नवीन रेसिपी थोड्या घरात बसल्यावर टिकाऊ किंवा घरात बसून ज्या रेसिपी केलेल्या आहेत त्या आपण दाखवणार आहोत। आणि आता आपली तर एक हंडी मटण झाली, कोलंबी भात झाला, तशाच आता आपण काय काय छान छान रेसिपी पुढे घेऊन येणार आहोत। तर बघत राहा सासूबहू नुकजोक रेसिपीज। आपण झटपट बटाटा वड्याचा मसाला असतो तो करणार आहोत। आणखी दाखवणार आहे नेहा वेसावकर, तर आपण तिच्याकडे जाऊ। आपण आलेलो आहोत नेहाकडे, नेहा वेसावकरकडे। ती आपल्याला दाखवणार आहे बटाटा वड्याचा इन्स्टंट मसाला। नमस्कार, मी नेहा वेसावकर, या तुम्हाला दाखवते इन्स्टंट बटाटा वड्याची चटणी कशी बनवायची। बरं, हा बटाटा वड्याची आपण इन्स्टंट जी चटणी किंवा मसाला करणार आहोत हा किती दिवस राहील काय? हा ना करून ठेवला ना, एकतर तो एका वेळेला केला तर एवढंसा होत नाही, त्यामुळे करून ठेवायचा तर व्यवस्थित करून ठेवायचा, म्हणजे झटपट पुढच्या वेळेला कोणी पाहुणे आले की पटकन बटाटे उकळले आणि त्याच्यात ती चटणी टाकली आणि मीठ टाकलं की झाले तुमचे बटाटे वड्याला सगळं तयार। चटणी करताना शक्यतो मेजरमेंट घेऊनच करावं, म्हणजे ते परफेक्ट होतं, चुकत नाही सहसा। माझ्याकडे मेजरिंग वेईंग स्केल आहे म्हणून मी घेतलं, नाहीतर तुम्ही आपल्या भाजीवाल्याकडनं मापानेच घेऊन आणू शकता। आता इथे मी 100 ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत, या इकडे मी आता 100 ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत, 50 ग्रॅम लसूण आणि 50 ग्रॅम आलं, हे प्रमाण परफेक्ट आहे। आणि आपल्याला भरपूर कोथिंबीर लागते, पण ती कोथिंबीर नंतर आपण जेव्हा चटणी बनवणार तेव्हा कापून टाकायची। हे आता मी ह्या प्रमाणातलं घेतलेलं आहे, त्याचं मिक्सरमधनं थोडंसं असं जाडसर वाटण करून घे। हा बरं, हे बघा, हे वाटण ना साधारण असं जाडसर राहायला पाहिजे, आलं लसूण आणि मिरचीचं। आता हे आपण फोडणीला टाकायचं, तर असलं तर चालतं। एक वाटीवर तेल आहे का? नाही, एक वाटी नसेल, अर्धा वाटीपर्यंत। आता तेल तापेपर्यंत तुला एक विचारते, हा मसाला आपण कशा कशात वापरू शकतो? हा मसाला तुम्ही समोसाला वापरू शकता किंवा चिकन कटलेट केले, चिकन पॅटीस केले, किंवा आपण व्हेजिटेबल कटलेट करतो त्याच्यामध्ये सुद्धा वापरू शकता, कारण त्याचा एक वेगळा फ्लेवर येतो लसणाचा। यूज याचे आपले खूप वेगळे वेगळे आहे। हो नक्कीच, आणि आम्ही नक्की करून बघणार, नक्कीच बघा तुम्हाला आवडेल आणि सांगा नक्की कसं झालं आवडलं रेसिपी बनवून। आता हे तेल तापलेलं आहे, आपण हे वाटण टाकतोय त्याच्यामध्ये। तुम्हाला राई पोदी टाकायची असेल तर आम्ही टाकू शकतो। हा मला राई बटाटा वड्यामध्ये आवडत नाही आणि बाकीच्या पण याच्यामध्ये आपण यूज होतो म्हणून मी शक्यतो वापरत नाही, पण तुम्ही राईही टाकू शकता फोडणीला। चांगलं वाटून घ्यायचं, चांगलं परतून परतून, वास एवढा सुंदर सुचलाय ना, शिजलं पाहिजे ना। हा बऱ्यापैकी, आणि मग आपण जरा एक नाही खूप असं नाही, एक 2-3 मिनिटे त्याचा तो लष्ट वाटण्याचा कच्चेपणा जायला। मी हळद टाकते त्याच्यामध्ये साधारण 1.5 टीस्पून हा चमचा हळद टाकले मी, आणि मीठ व्यवस्थित घ्यायचं, मिठाचं काय 2 चमचे मीठ टाकलं तरी हरकत नाही। फक्त मग नंतर जेव्हा आपण बटाट्यामध्ये टाकणार वड्याला तेव्हा जरा चव घेऊन मगच त्याच्यामध्ये अंदाजाने मीठ टाकायचं। हे बघा, हे असं खमंग वास येईपर्यंत परतत राहायचं। हो, आणि मिरचीचा चांगला ठसका पण लागला। आता मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकते आणि कढीपत्ता कापलेला टाकते। एक लक्षात घ्या, याच्यामध्ये मी कढीपत्ता आणि कोथिंबीर जी आहे ना ती वाटायला घेतलेली नाही आहे, कारण ती पूर्ण मिक्स होते। बटाटा वड्यामध्ये कोथिंबीर कापलेलीच चांगली लागते आणि मला कोथिंबीर खूप आवडते म्हणून मी कोथिंबीर भरपूर घेते। तरी एक जुडी कोथिंबीर? हो हो, एक जुडी घ्या आहे मोठी, ती मी आता ह्याच्यामध्ये टाकते आहे, बारीक कापून टाकलेली, बारीक चिरलेली आहे, आणि कढीपत्ता सुद्धा घेते। ह्या साधारण 15-20 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि बारीक चिरून घेतलेली आहेत। मी शक्यतो जेवणामध्ये बारीक चिरलेले कढीपत्ता वापरते, म्हणजे मुलं जी बाजूला काढतात, एक तर कढीपत्ता खूप पौष्टिक असतो, ते काढलं जात नाही। हे बघा, आता ही चटणी आपली रेडी आहे, परतून घेते मी चांगली, मीडियम आचेवर परतून परतून घ्यायचं।
म्हणून तेल थोडं जास्त टाकलं. हा केलेलं आहे. एक साधारण 2-3 मिनिटं परतून घेतलं आणि आता हे बघा ही चटणी झालेली आहे. मी गॅस बंद करते आहे. ही अशी दिसेल. आता ही काढून तुम्ही एका ह्याच्यामध्ये ठेवू शकता आणि फ्रीजरमध्ये ठेवायची. अगदी 1-2 महिने का आहे होत नाही त्याला. आता मी हे घालून बटाटे वडे कसे करायचे इन्स्टंट स्ट्रीट स्टाईल ते मी तुम्हाला दाखवते. अशा तऱ्हेने आपल्याला बटाटे वड्याची चटणी किंवा मसाला तयार आहे. बघा कसं टेम्पटिंग दिसते. आता हे आपण वापरून याचे बटाटे वडे पण करणार आहोत. 18 वडे आहेत. आज आमच्याकडे पाहुणे आले आहेत म्हणून जरा बटाटे वड्याचा बेत केलाय. तर बघू आपण आता आपला इन्स्टंट चटणी वापरून बटाटे वडे कसे करतो. हे आता मी पावभाजीच्या स्मॅशरने बटाटे आपले स्मॅश करून घेते. चालू बरं. हे बघा हे आपलं कारण गोल आपले बटाटे वड्याचे गोळे रेडी झालेले आहेत आणि बॅटर सुद्धा रेडी आहे. याच्यामध्ये मी चण्याचं पीठ, हळद टाकलेली आहे, मीठ आहे आणि 1-2 पिंच आपला खायचा सोडा. म्हणजे बटाटे वडे बाहेरच्यासारखे मस्त फुलतात. आपले आता किती वडे होतील याच्यात? साधारण एक आता जरा मोठे केले आहेत त्याच्यामुळे 40 एक झाले आहेत. पण थोडे छोटे केले तर 50 एक पर्यंत बसायला हरकत नाही. आता आम्ही वडे करतो आहोत. आपले वडे आता छानपैकी तयार झालेले आहेत. अशा तऱ्हेने आपली ही बघा हिरवा खरडा जो आपण वड्यात टाकलेला आहे, वडे पाव तयार आहे. तर मस्तपैकी वडापाव खायला तयार आहे. करून बघा आणि कमेंट करायला विसरू नका. बघत राहा सासू नवचोक रेसिपीज.